लोक आहे, लोकशाही साम्राज्य चालतं. जर या ठिकाणी अशा पद्धतीचं जर पैसे वाटप चालत असेल तर पोलीस प्रशासन कमकुवत पडली असं वाटत नाही का? मग निवडणूक आयोगाने काय तयारी केली हा प्रश्न माझा आज आहे. आज या ठिकाणी ऑब्झर्व्हर आले होते केंद्रीय आणि संजीव कुमार साहेब, त्यांच्याकडे आम्ही ही निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पाडावी, कोणत्याही प्रकारची दहशत गुन्हेगारी आणि पैसे वाटप होऊ नये म्हणून आम्ही यांना पूर्वसूचना देऊन निवेदन पत्र सुद्धा दिलेलं होतं. असं असताना आजच्या घडीला पोलीस फोर्स कुठलीही या ठिकाणी रस्त्यावर फिरताना दिसत नाही. अगदी बिबेवाडी पोलीस स्टेशनच्या परिसरात आम्ही आहोत. या ठिकाणी लोकांचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते फिरत असताना आमच्या निदर्शनास आलं की इथे पैसे वाटप चालू आहे. म्हणजे अगदी पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर सुद्धा जर पैसे वाटप चालू होत असेल तर या ठिकाणी पोलीस प्रशासनाने किती काम केले दिसून येते. आमची एकच मागणी आहे की ही निवडणूक पार पडेपर्यंत, आजचा पूर्ण दिवस आणि उद्याचा निवडणूक मशीन सील होईपर्यंत संपूर्ण पोलीस फौज ही संपूर्ण पर्वती मतदारसंघामध्ये फिरताना दिसली पाहिजे, रस्त्यावर दिसली पाहिजे. इथे पोलीस स्टेशनच्या आतमध्ये पोलीस बसून उपयोग नाहीये, कारण ही शेवटी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे आणि हे राष्ट्र हे संविधानावर चालणारं राष्ट्र आहे, लोकशाहीने चाललेलं राष्ट्र आहे. आणि जेव्हा एक कायद्याची सुरक्षा म्हणून पोलीस यंत्रणेकडे जबाबदारी असताना जर पोलीस प्रशासन रस्त्यावर दिसत नसेल तर ही खूप मोठी खंत आहे. आणि या गोष्टीचा निषेध आज आम्ही या ठिकाणी करायला थांबलेलो आहोत, कारण मतदानाच्या निवडणुकीच्या उद्याच्या दिवसाच्या इतके प्रचंड कामकाज असतं आणि हे सगळं कामकाज सोडून आज या ठिकाणी अशा पद्धतीचे जर पैसे वाटप चालू असतील आणि भारतीय जनता पक्षाचे जे गुंड या ठिकाणी तिथे दहशत करून जर का पाकिटांमधून आणि उमेदवाराच्या स्लिपा देऊन जर का मतावरती पैसे देत असतील तरी हा संविधानाचाही अपमान आहे आणि हा लोकशाहीचा अपमान आहे. त्यामुळे आम्ही हा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. करणाऱ्या भाजप सरकारचा, संविधानाच्या पायमल्ली करणाऱ्या भाजप सरकारचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शाहू राजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. काय घटना घडली थोडक्यात सांगा. मला एका तावड्यात सुवर्ताना सापडतो नागरिकाचा फोन लागला. फोन लागलाय ताई, या ठिकाणी इंदिरानगर नोर A7 या चाळीमध्ये पैसे वाटतात. मी जवळपास असल्यामुळं मी आणि माझा मित्र अभिजित उंदरे आम्ही लगेचच गेलो. त्यावेळेस तिथे गेला असता एक 3 ते 4 पोरं एका घरामध्ये डोकवून त्या घरातल्या माणसाची चर्चा करत होती. तेवढ्यात त्या माणसाने आपल्या स्लिपा आणल्या, त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या त्या स्लिपा होत्या आणि त्या स्लिपा देऊन हा माणूस पैसे द्यायचं त्यांचं चाललं होतं. तेवढ्यात मी तिथं पोचल्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की मला तो हाताला हिसका मारून पळून गेलेला. त्या ठिकाणी आम्हाला त्याच्या स्लिपा भाजपच्या उमेदवाराच्या आणि त्याच्या खिशातले पैसे हे त्या ठिकाणी आम्हाला आढळून आले, परंतु तो त्याने झटका मारून गेल्यामुळं तो आणि त्याचे साथीदार तिघं चौघजण हे पळून गेले.